गेल्या पंधरा दिवसांपासून गंगावेश परिसरात अनियमित आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होतोय त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी गंगावेश पाडळकर मार्केट इथं रास्ता रोको केला पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं गेल्या पंधरा दिवसांपासून गंगावेश परिसरात कमी दाबानं आणि अनियमित पाणी पुरवठा होतोय सध्या उन्हाचा तडाखा वाढलाय त्यातच महापालिकेकडून अनियमित पाणीपुरवठा होत असल्यानं परिसरातील महिलांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या आज या महिलांनी पाडळकर मार्केट समोरील रस्त्यावर रास्ता रोको करून नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली या आंदोलनामुळे पापाची तिकटी गंगावेश रंकाळा मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती महापालिका पाणीपुरवठा विभागातील उप जल अभियंता अभिलाषा दळवी सुपरवायझर मदन यादव सचिन पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन महिलांशी चर्चा करून पाणीपुरवठ्यासंदर्भातील त्रुटी दूर करण्याचं आश्वासन दिलं आंदोलनात श्रद्धा जाधव मालती यादव सीमा माने वनिता यादव जयश्री चव्हाण सुवर्णा बिरंजे मंगल बिरंजे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या